बेंपा गेट में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के हाथों ध्वजारोहण किया गया। ध्वजारोहण के बाद स्कूली बच्चों में नोटबुक और मिठाई का वितरण किया गया। भारत को 15 अगस्त 1947 में अंग्रेजी हुकूमत से आज़ादी मिली थी। हर साल भारत में स्वतंत्रता दिवस को बड़े ही धूमधाम से मनाया जाता है। आज 15 अगस्त सभी और बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। तिरंगे को सलामी देकर अपने प्राणों की आहुति देने वाले वीरों को याद किया गया। शहर में भी विविध स्थान ध्वजारोहण कार्यक्रम सम्पन्न हुआ, तो वही शहर स्थित ऐतिहासिक बेंपा गेट में हर वर्ष की तरह इस वर्ष भी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनके हाथों ध्वजारोहण कर उपस्थित सभी ने राष्ट्रगीत के साथ तिरंगे को सलामी दी। इस समय हंसराज अहीर और अन्य मान्यवरों के हाथों स्कूली विद्यार्थियों को नोटबुक का वितरण किया गया। इस अवसर पर पूर्व महापौर अंजलि घोटेकर, उमा खोलापुरे, राजू एले, रेनु घोड़ेस्वार, नीलेश खोलापुरे, सचिन सातपुते आदि उपस्थित थे। इस समय श्री अहीर ने उपस्थित सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं देते हुए अपने विचारों से संबोधित किया। सर्व आपल्या भागातील नागरिक आणि या कार्यक्रमाप्रती बंधूंना मी याची स्मरण करून देतो की हे वर्ष जे आहे हे स्वातंत्र्याचं 75 वर्ष सुरू झालेलं आहे। याला अमृत महोत्सव म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घोषणा केल्याप्रमाणे वर्षभर हा कार्यक्रम चालणार आहे। हे स्वातंत्र्य देशाला मिळाल्यानंतर आपण दरवर्षी हा राष्ट्रीय सण साजरा करीत असतो, तरी पण या वर्षाचं हे वर्षभरचं हे वेगळं महत्व आहे। 75 वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं यश आलेलं आहे। हे यश अनेक मार्गातून आम्ही प्राप्त केलं। या ठिकाणी महात्मा गांधींनी शांतीचा लढा दिला, क्रांतीवीरांनी, वीर सावरकरांसारख्या नेत्यांनी, बाबासाहेब भीमसेन, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग सारखे, खुदिराम बोस सारखे आणि त्याही पूर्वी आपण पाहिलं टाटा चटी पासून झाशीपुरांनी या सगळ्यांनी या लढ्यामध्ये सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशानं आता शस्त्र घेतलं। त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य करता देशाच्या बाहेर गेले, देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी ब्रिटिश सरकारला ललकारलं, आझादीचा संघाची स्थापना केली, म्हणजे विविध मार्ग अनेक अनेकांच्या प्रयत्न शांती नाही क्रांती नाही तलवार लाठी बंदूक फोफ सगळ्याचा उपयोग करून आणि हातानं गावठी बॉम्ब बनवले आपल्या क्रांतिकारांनी। संसदेमध्ये आवाज उठवला, बॉम्ब फेकले, अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या झाडल्या, लंडनमध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळा घालणारे मदना दिग्रसारखे या देशाचे क्रांतिकारी आहे। खुदिराम बोस सारखे त्यांनी ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यावर हल्ले केले आणि स्वतः पाशीर गेलेले आहे। अशा या महान क्रांतिकारकांच्या महान अशा महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकरजी अशा नेत्यांनी लढ्यामध्ये जनजागृती केली